चलो मियाला रे मियाला चक्करियाला न्याय मियाला मियाला रे मियाला चक्करियाला न्याय मियाला आले रे आले सोन्याचे दिवाने आले रे आले सोन्याचे दिवाने अरे झाली रे झाली बैलगाडाचे रे चालू झाली झाली रे झाली बैलगाडाचे रे चालू झाली छत्रपती शिवाजी महाराज की जय राज्य घटनेचा जय असो राज खोळ्यासारखं काय करायला आहे चॅनलला देणार आहे शूटिंग म्हणून सांगते जर मी नमस्कार, मी विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ता आणि गेली 5 वर्ष बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी अनवाणी पायाने फिरणारा एक बैलप्रेमी शेतकऱ्याचा मुलगा. 5 वर्षापूर्वी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मी सांगितलं होतं बैलगाडी शर्यतीबद्दल. त्यावेळेला ते म्हणले होते आपलं सरकार आल्यावर निश्चित चालू करू. आज कुणाचंही सरकार असू दे पण माझ्या बळीराजाला माझ्या शेतकऱ्याच्या बैलाला न्याय मिळाला सोन्याचा दिवस आलं. या 8-10 वर्षामध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 9-10 लाख बैल कत्तलखान्यात कापायला गेली होती. आम्ही अनवाणी पायानं फिरून महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरानं असेल बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी संघटना असतील या सगळ्यांनी प्रयत्न केला आणि आज या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं संविधान भारतीय राज्य घटनेच्या अधिकारानं आम्हाला आज बैलगाडी शर्यत चालू करून दिली त्याबद्दल मी या सगळ्यांचा धन्यवाद करतो. आणि मी या ठिकाणी एक खाडीचा वाटा म्हणून माझ्या पायाला रक्त आली पण मी एक ठाम राहिलो होतो. मला माहिती होतं एके दिवशी माझा हा बैल माझा शेतकऱ्याचा हा उदरनिर्वाहाचं साधन याला न्याय मिळणार आहे म्हणून मी पायात चप्पल घातलं नाही. आज त्या गोष्टीचं खरोखर सार्थक झालं या गोष्टीचं समाधान आम्हाला बैलप्रेमीला वाटतंय. आज बैलगाडी शर्यत चालू झाल्यामुळं जो आनंद आम्हाला या ठिकाणी झालेला आहे तो कोट्यावधी रुपये देऊन गाडी बंगला देऊन सुद्धा आम्हाला मिळाला नसता. मी माझ्या पायात आता चप्पल घालायला या ठिकाणी तयार आहे.
पण माननीय मुख्यमंत्री साहेबांना उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करतोय, तुम्ही सांगितलं होतं की तुमची मागणी मान्य झाल्यावर आपण तुम्हाला मातोश्रीवर बोलवून चप्पल घालू, माझी तुम्हाला विनंती आहे. मी जर मला नाही बोलवलं तर मला शेतकऱ्याच्या पोराच्या हातातनं काय होईना चप्पल घालायला मला परवानगी द्या, ही माझी उद्धव साहेबांना कळकळीची विनंती आहे. आणि पुन्हा एकदा राज्य घटनेनं आम्हाला दिलेल्या अधिकारानं शर्यत चालू व्हायला जे आम्हाला सहकार्य लाभलं त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो. गेली 8-10 वर्षापासून जो आमचा या ठिकाणी निकाल प्रलंबित होता, बैलांच्यावर बंदी होती, बैल कत्तलखान्याला चालली होती, या सगळ्याची आज या ठिकाणी अंत झालेला आहे. आणि आज सुप्रीम कोर्टानं मान्य या ठिकाणी आम्हाला जो न्याय दिला त्याचा आनंद आमचा गगनात मावना. आम्ही या ठिकाणी पहिला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं, पेढे वाटून साखर वाटून गुलाल उधळून आज खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या पोरांनी आज आम्ही दिवाळी साजरी केली. आणि आमचा आनंद या ठिकाणी आज आम्ही सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरामध्ये व्यक्त केलेला आहे.